नमस्कार, सीतांजली किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आणले आहेत बाजारातून ओले बोंबील. बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी दाखवते. हां, हे बघा, मी बोंबील आणलेत. आता हे बोंबील मी सगळे साफ करून घेते. तर बोंबील असे मस्त ताजे ताजे आहेत. आमच्या इथे समुद्र आहे ना, तर खूप ताजे बोंबील येतात. तर हे सर्व बोंबील बघा, मी असे मस्त साफ करून घेतलेत, पाहू शकता तुम्ही. आणि हे स्वच्छ धुवून पण घेतलेत. ह्या बोंबलाला मधनं मी असे चिरा पाडल्यात, कारण ह्याची मला ना फ्राय करायची आहे. आणि हे जे बोंबील दुसरे घेतलेत, हे मी तिथल बनवणार आहे मालवणी स्टाईलमध्ये. तर यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा मी घेतले. त्यानंतर आपण इथे गरम मसाला टाकायचा आहे पाव चमचा. हळद टाकायची आहे पाव चमचा. आणि अर्धा चमचा आपण धना जिरा पावडर घेतले. आता आपण इथे एक चम्मच अद्रक लसणची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता इथे मी 2 चमचे पळी तेल घेतले. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण असं तिथल बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं. अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे. आता हे सर्व मिक्स झाले. इथे मी 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि असं हाताने असं हलवून घ्यायचं आहे, टोप पकडून हलवायचं आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 पाकळ्या लसूण टाकत आहे. वरून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मी चिंच भिजत ठेवली होती, त्याचा असा हाताने दाबून असा कोळ काढायचा आहे. आणि तोसुद्धा मी टाकून घेतले. आता बोंबल्याचं तिथल म्हटल्यानंतर चिंच हे पाहिजेच, तेव्हा छान लागतं आणि खूप छान लागतं खायला. आता इथे मी 2 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. सर्व आपण असं मिक्स करायचं. बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले ना तसंच. आता आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण हा टोप गॅसवर ठेवायचा आहे. तर आपण गॅसवरती ठेवलेला आहे. आता यावरती मी झाकण ठेवत आहे. आणि आपण 5 मिनटं झाकून हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि गॅस एकदम आपल्याला बारीक करायचा आहे. तर बघा, 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे असं चमच्याने हलवायचं नाही आहे, तर असा टोप पकडायचा. आणि बघा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले ना, अशा पद्धतीने आपण ह्याला असं हलवून घ्यायचं आहे. पाहू शकता खूप मस्त झालं आहे. आणि आणखीन 1 मिनटं मी एक वाफ काढायची. आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर बघा, हे बोंबलाचं तिथल आहे ना, हे आपलं तयार झालेलं आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर खाल्लं तरी पण अप्रतिम लागतं. तर नक्की तुम्ही पण बनवा. आणि ह्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल पण प्रेस करा. चला, तर आपण परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला एका डिशमध्ये पण काढून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता, बघा, असे अखंड बोंबील राहिलेत. आणि खूप खूप छान झालेली आहे रेसिपी. तर व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.